या व्यक्तीला लहानपणापासून मी फक्त धीरज म्हणायचो, आता तुमच्यामुळे मला धीरज भैया म्हणावं लागतंय. पण यावेळेस एवढ्या जोरात बटन दाबा, एवढ्या जोरात बटन दाबा की पुढच्या वेळेस डिपॉझिट आत्ताच जप्त झालं पाहिजे. आता विधानसभेला कसं आहे, सापोक झुपोक वार झालेला आहे, सापोक झुपोक वार झालेला आहे, सापोक झुपोक वार झालेला आहे. समोर गुलीगत धोका आहे, सावधान रहा, त्या धोक्याला बळी पडू नका. आता दुःखीत नाही, आता बटलांनी टेबू द्यायची बारी आलेली आहे. इथं उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर सर्जेराव बेटेजी, रवी काळेजी, संतोष देशमुखजी, प्रमोद जाधवजी, बालाजी गाडेजी, कैलाश पाटीलजी, अनूप शेळकेजी, गोविंद बोराडेजी, बादल शेखजी, गोविंद पाटीलजी, पदम पाटीलजी आणि रघुनाथ शिंदेजी व इतर मान्यवर, आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आज इथं होत आहे, ते माझे धाकटे बंधू आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया, ज्या व्यक्तीला लहानपणापासून मी फक्त धीरज म्हणायचो. आवाज येत नाहीये, आता तुमच्यामुळे मला धीरज भैया म्हणावं लागतंय. तरी हरकत नाही, लय भारी आहे धीरज भैया. खरं म्हणजे हा समोर जो जनसागर आहे, ही खरं म्हणजे लीड आहे, लीड. कारण पूर्वी म्हणाल्यासारखं की काल जो महिला मेळावा झाला त्यात विजय निश्चित झाला होता. ही जी सभा आहे ती धीरज विलासराव देशमुख यांच्या लीडची सभा आहे. धीरज भैया, हा जो जनसागर आहे ही खरं म्हणजे पावती आहे, पावती. ही पावती आहे तुमच्या कामाची, ही पावती आहे जी तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो संघर्ष करताय त्या श्रद्धेची पावती आहे. विरोधी पक्ष नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे जावं म्हणून येता, ही पावती आहे तुमच्या निष्ठेची, ही पावती आहे लातूरच्या स्वाभिमानाची. आणि हा जो स्वाभिमान तुम्ही राखताय हा फक्त स्वतःचा नव्हे, हा विलासराव देशमुख साहेबांचा नव्हे, तर इथं जो प्रत्येक मतदार आहे त्यांचा स्वाभिमान राखण्याचं काम धीरज तुम्ही करताय, याचा मला अत्यंत अत्यंत अभिमान आहे. खरं म्हणजे काय झालं, बसा बसा, समोरचे खाली बसा. आता खरं एवढं चांगलं भाषण धीरजनी केल्यानंतर आता मी काय बोलावं ह्याच मला कळत नाहीये. नाही,
अहो बोलतो बोलतो 100% बोलतो पण आता सगळं लय भारी कार्यक्रम धीरजने केल्यामुळे खरं म्हणजे लोकांच्या प्रश्न सोडवण्याची जी जबाबदारी असते गेल्या वेळेस मी भाषणात म्हणालो होतो की हा आपला गडी आहे या गड्याला तुम्ही मतदान करा हा नेहमी तुमच्या बरोबर राहील आणि 1,00,000 मतांनी तुम्ही त्यांना विजयी केलं होतं. गेले 5 वर्ष इतक्या प्रामाणिकपणे धीरजनी काम केलंय. सतत मुंबई असो लातूर ग्रामीण असो मी पाहिलंय. आम्ही घरी असताना सुद्धा मला म्हणायचे दादा मी चाललोय गावाकडे कार्यक्रम आहे लोकांची कामं करायची झडतायत ते. ही जी मनाची चळवळ असते ना की लोकांचं आपल्याला काम करायचं आहे लोकांच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला पुसायचे आपल्या आई बहिणींचा जो त्रास आहे तो कमी करायचा आहे. आज आपले युवक लातूर पॅटर्नमध्ये शिक्षण घेत आहेत पण रोजगार आहे का तुमच्या हाताला? आज रोजगार द्यायची जबाबदारी कोणाची आहे? ही सरकारची जबाबदारी आहे का तुमच्याकडे रोजगार? पिका पाण्याला भाव आहे का? अहो काय की येत्या 20 तारखेला जे बटन तुम्ही दाबणार आहात ना खरंच म्हणाले की ह्यात एक आमदार तर होणारच आहे. आता जे विरोधक आहेत ते पण आमदार आहेतच त्यांना या बटनची गरज नाही. 2-2 आमदार तर मिळतीलच तुम्हाला एका बटनमध्ये. खरं म्हणजे ह्यावेळेस गेल्या वेळेस 1,00,000 लीड होती पण ह्यावेळेस एवढ्या जोरात बटन दाबा एवढ्या जोरात बटन दाबा की पुढच्या वेळेस डिपॉझिट आत्ताच जप्त झालं पाहिजे त्यांचं. काही काही काळजी करू नका. लोकसभेला जे वारं होतं आता विधानसभेला कसं आहे झापूक झुपूक वारं झालेलं आहे त्यामुळे काहीही काळजी करू नका. आता समोर गुलिगत धोका आहे सावधान रहा त्या धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे नाही आता बुक्कीत नाही आता बटनांनी टेंगूळ द्यायची भारी आलेली आहे. ईव्हीएमवर 20-25 नाव तर आहेत पण विकासाचं कामाचं एकच नाव आहे 1 नंबर. आणि 1 नंबर धीरज विलासराव देशमुख सातत्याने तुमच्यासाठी झटतायत तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी ते काम करतायत आणि भाषण काय करतात राव 1 नंबर. अमित भैया इकडे 1 नंबर धीरज तिकडे 1 नंबर. आम्ही जिता होती तर बरे आहोत. कृष्ण म्हणाले होते कर्म हाच धर्म आहे. काम करत राहणे म्हणजे कर्म करणे आणि कर्म करत राहणे म्हणजे धर्म करणे. जो काम करतो प्रामाणिकपणे त्याला खरंच तो धर्म केल्यासारखा वाटतो पण जे काम करत नाहीत त्यांना गरज पडते धर्माची. सगळे म्हणतात धर्म धोक्यात आहे
प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे, की धर्माला वाचवा, धर्म बचाव। अहो आमचा धर्म आहे, आमचा धर्म प्रिय आहे। प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे। जे लोक म्हणतात तुम्हाला की धर्म बचाव, जो पक्ष म्हणतोय तुम्हाला की धर्म बचाव, धर्म धोके में है, खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करतायत की आमचा पक्ष धोक्यात आहे, तुम्ही आम्हाला वाचवा। काही गरज नाही भूल थापायला, बळी पडायची। त्यांना पहिलं म्हणा, धर्माचं आम्ही बघून घेतो, आमच्या कामाचं सांगा तुम्ही। धर्माचं आम्ही बघून घेतो, आमच्या पिकअप आणायला तुम्ही काय भाव देतायत ते सांगा। धर्माचं आम्ही बघून घेतो, पण आमच्या आई बहिणी या सुरक्षित आहेत का नाही ते सांगा। येणाऱ्या 20 तारखेला इथं म्हणालेत की फार मोठी जबाबदारी अमित भैयांवर येणार आहे, ही आपली अपेक्षा तर आहेच, त्यांच्यामध्ये सामर्थ्य तर आहेच 100%। आणि मला असं वाटतं की असा जर आपल्याकडे उमेदवार असतील, अमित भैया, धीरज भैया, आणि ह्या वेळेस हे जे वादळ येणार आहे, कुणाच्याही मनात शंका नाही की सरकार महाविकास आघाडीचंच येणार आहे। तुमच्या बटनमध्ये ताकद आहे। अहो अण्णा दिसतंय तुम्ही मला, तुमचा पंजाब हरी आहे, तुमचा पंजाब हरी, माझा पंजाब हरी, सगळ्यांचा पंजाब लय भारी। खरं म्हणजे हा युवक मेळावा आपण प्रत्येकाने आपल्या गावात जावं। इथे बूथवर काम करणारे बरेचसे युवक मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना मी प्रामाणिकपणे सांगतो, उरलेत फक्त 10-12 दिवस, आणि या 10 दिवसात बऱ्याचशा अफवा, भूलथापा ह्या तुमच्या समोर येतीलच, परंतु गाफील राहू नका। आता गाफील राहायचं नाही, 1 लाखाची लीड विसरून जायची, आता त्याच्या पुढे आपल्याला झेप घ्यायची। आणि म्हणून बूथवरती प्रत्येक जण कृपया आपल्या आपल्या भागात किती किती मतदार आहेत, रिक्वेस्ट करत नाहीये मी फक्त आपल्याला भाऊ म्हणून सांगतोय की हे आपलं काम आहे, आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे केलं पाहिजे, तरच आपलं जे स्वप्न आहे की पाठीमागची लीड आपल्याला मोडायची आहे ते पूर्ण होईल। म्हणून गाफील राहू नका, प्रत्येक जण आपल्या आपल्या बूथवर जा, आपल्या आपल्या बूथवर काय काय मतदाराची यादी असेल त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगा तुम्ही। आणि मतदानाच्या दिवशी सगळ्यांना प्लीज कृपया मतदान केंद्रावर घेऊन या आणि मतदान करून घ्या, ती जबाबदारी पाळा। 1 दिवस नंतर धिंगाणा करूया आपण, विजयाचा गुलाल उधळायला आपण सगळे तयार राहिलं पाहिजे, पण त्यापूर्वी बरंच काम बाकी आहे। इथं परत एकदा आपण सगळे आलात, एक चांगलं भाषण धीरज भैयांकडून आपल्याला ऐकायला मिळालं, एक चांगली साथ तुम्हा सगळ्यांकडून देशमुख परिवाराला लाभली। आज देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। देशमुख साहेबांचे जे आदर्श आहेत,
जे विकासाचं ध्येय आहे तेच पुढे घेऊन जाण्याचं काम अमित भैया आणि धीरज भैया हे दोघेही करत आहेत। तर कृपया 20 तारखेला आपण सर्वांनी जोरदार जोरदार मतदान करा आणि मताधिक्याचा एक नवीन रेकॉर्ड लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मध्ये झाला पाहिजे। एवढंच बोलू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।